दादा कोंडके एक आणि अभिनेत्री अनेक, तर जाऊन घेऊया दादा कोंडकेचा अभिनेत्री बरोबरचा प्रेमी प्रवास। सत्तरच्या दशकात तमाशापटांचा काळ सरला होता आणि विनोदी सिनेमाचे प्रेक्षकांना वेध लागले होते। गावरान मातीतला अस्सल विनोद, रोजच्या जगण्यातील कथा, खळखळून हसवणारे विनोदी संवाद यांची गट्टी जमून दादा कोंडके नावाचं एक पर्व मराठी सिनेमासृष्टीला मिळालं होतं। 1969 पडद्यावर आलेल्या तांबडी माती या सिनेमाने अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक दादा कोंडके हे रत्न मराठी सिनेमाला दिले। त्यानंतर आतापर्यंत दादा कोंडके हे नाव आजही मराठी सिनेमावर राज्य करत आहे। दादा कोंडके यांच्या सिनेमाची पारायण करत सत्तरच्या दशकातील तरुण आहेत नव्हे तर ज्येष्ठ सत्तरच्या उंबरठ्यावरचे प्रेक्षकही दादासाठी वेडे होते। दादांच्या सिनेमाने मराठी सिनेमा गाजवला। त्या काळच्या प्रेक्षकांच्या पिढीची नाळ आजही दादांच्या सिनेमाशी जोडलेली आहे। आजच्या तरुणाईलाही दादांच्या सिनेमातील इरसाल विनोद हवा हवासा वाटतो। यात दादांनी प्रेक्षकांची मनं कशी जिंकली आहे दिसून येतं। धमाकेदार विनोदाचे बादशहा दादा कोंडके यांच्या सिनेमातून अनेक तारकांनी म्हणजेच अभिनेत्रींनी कामे केली, परंतु सर्वात जास्त अभिनेत्री उषा चव्हाणने दादाबरोबर सिनेमे केले आहेत। अभिनेता दादा कोंडके यांनी बनवलेला पहिला सिनेमा सोंगाड्या यामध्ये उषा चव्हाण ह्या नायिकेला हिरोईन म्हणून ब्रेक दिला होता व त्यानंतर दादाबरोबर अनेक चित्रपट उषा चव्हाणने केले। मराठी सिनेरसिकांना ही जोडी फारच पसंत पडली होती। दादा कोंडके उषा चव्हाण ह्या सुपरहिट जोडीचे गाद्यचित्रपट होते। पांडू हवादार, राम राम मंगला आली अंगावर, बोट लावून तिथं गुदगुल्या, एकटा जीव सदाशिव, मुका घ्या मुक्या, वाजू का पळवा पळू, सासरच होतं। एवढंच काय तर तुमचं आमचं जमलंमध्ये अभिनेता दादा कोंडके बरोबर अंजना ही अभिनेत्री होती। तसेच आंध्रा मारतो डोळ्यामध्ये दादा अंजनाची हिरोईन होती, तर स्पेशल अपिअरन्समध्ये अभिनेत्री अरुणाने काम केलं होतं। त्याचबरोबर हेच नवरा पाहिजे ह्या सिनेमात दादा कोंडके यांची हिरोईन जयश्री ट्री होती। सिनेमा मला घेऊन चलामध्ये दादा कोंडके बरोबर मधु कांबीकरने काम केलं होतं। येऊ का घरात ह्या चित्रपटात दादा कोंडकेसोबत उषा नाईक, मधु कांबीकर ह्या दोन अभिनेत्री होत्या। तेरे मिनट बीच में हा हिंदी चित्रपट 1984 साली बनवला, परंतु ह्याच सिनेमात हेमा मालिनी, ज्या जया पडदा व माधवी ह्या अभिनेत्रींनी काम करण्यास नकार दिल्याने दादा कोंडके यांनी उषा चव्हाणला घेतले। दादा कोंडके याने 1986 साली अंधेरी रात में, दिया तेरे हाथ में हा हिंदी चित्रपट बनवला। यामध्ये देखील उषा चव्हाण हीच दादांची नायिका होती। यानंतर 1988 साली दादाने साऊथची अभिनेत्री स्वप्नाला घेऊन आगे की सोच या चित्रपटाची निर्मिती केली। तसेच 1989 सालचा सिनेमा खोल दे मेरी जुबानमध्ये बंदिनी मिश्रा ही दादा कोंडकेची हिरोईन होती। दादा कोंडके यांनी दोन गुजराती चित्रपटात देखील कामे केली। त्यापैकी एक चित्रपट होता 1977 चंदू जमादार, तर दुसरा होता 1979 राम राम आम था राम। या दोन्ही चित्रपटामध्ये दादांची नायिका लक्ष्मी छाया होती।